नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि पाटण तालुक्यामध्ये आज आपण आहोत. पाटण तालुका विधानसभेमध्ये उमेदवारांची काय हालचाल आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि पाटण तालुक्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं दोनच उमेदवार या ठिकाणी उभे राहतात, दोनच घराणेशाही चाललेले असतात. देसाई आणि पाटणकर आणि देसाई हे दोनच घराणेशाही चालले असतात. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला उमेदवार देऊन या ठिकाणी घराणेशाही मोडीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला उमेदवार आपल्याबरोबर आत्ता सध्या आहेत हर्षद कदम. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांचं कशा पद्धतीनं या ठिकाणी इलेक्शनचा किंवा निवडणुकीचा प्रचार चालू आहे. काय चालू आहे सध्या घराणेशाही मोडून काढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज तुम्हाला तिकीट देण्यात आलेले आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून, कसं बघताय याच्याकडे? नाही, हा माझ्यावरती पक्षानं दाखवलेला विश्वास, याच्याबद्दल मी प्रथमतः पक्षाचे आभार मानेन. पक्षप्रमुखांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावरती दिली आणि ती जबाबदारी मी सार्थपणानं पेलतो आहे. लोकांमध्ये जाऊन प्रचार करतो आहे. आज 4-5 ते 6 दिवस झाले. या 6 दिवसांमध्ये आपण साधारणतः 100 ते 110 गावं कव्हर केलीत. रोज सकाळी उठल्यापासून 8 ते 8:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार संपेपर्यंत आपण लोकांशी संपर्क ठेवतो आहे. मोठ्या सभांवरती वगैरे आपण भर दिलेला नाही. जनसंपर्क करून आपण लोकांची अडीअडचणी जाणून घेतो, लोकांचं मनोगत आपण जाणून घेतो आहे. सध्या 2 बलाढ्य उमेदवार तुमच्यासमोर आहे ज्यांनी अनेक वर्ष या पाटण तालुक्यामध्ये राज्य केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात आज तुम्हाला एक नवीन शक्ती, म्हणल्यानंतर आपल्या पाटण तालुक्यात नवीन एक उमेदवार तयार होतो आहे, लोकं कशा पद्धतीनं तुम्हाला स्वीकारत आहेत? लोकं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वीकारत आहेत. ही घराणेशाही ही यांनी ठरवून ठेवलेली घराणेशाही आहे. म्हणजे आज ज्यावेळी मला महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर घटक पक्षाच्या एका भागाचा किंवा त्या गटाचा, पक्षाचं मी म्हणणार नाही, पक्ष तर माझ्यासोबत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, पण त्या गटाचा मला सहकार्य होईल अशी माझी अपेक्षा होती. पण ह्या दोघांनी मिळून ती घराणेशाही तर पाटण तालुक्यात टिकवून धरायची आहे. तिसरा पर्याय देऊन द्यायचा नाही. लोकांमध्ये जे काय असेल ते आपल्या दोघांमध्येच ठेवायचं असा तो प्रयत्न आहे. पण लोक यावेळी तो प्रयत्न हाणून पाडणार, कारण ही निवडणूक आता लोकं हातात घ्यायला लागलेत. आणि लोकं ज्यावेळी निवडणूक हातात घेतात त्यावेळी पण महाराष्ट्रात चित्र बघितलं की फार वेगळं चित्र तयार होतं, ते चित्र तुम्हाला विधानसभेत दिसेल. पाटण तालुक्यामध्ये गेल्या वेळी एक मोर्चा निघाला होता, तुमचाच मोर्चा होता का, निकृष्ट कारमाच्या निमित्तानं, आणि त्याला एक प्रतिमोर्चा एक काढला होता, कसं काय बघता त्याकडे? तुम्ही स्वतः त्यावेळी अग्रेसिव्ह झाला होता त्यावेळी? नाही, प्रतिमोर्चा म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टरांचा प्रतिमोर्चा होता. त्यांच्या कामाची जी आपण पोलखोल केली, जी निकृष्ट दर्जाची कामं झाली, मग त्यांना सामील सगळेच आहेत, वरतनं मंत्र्यांपासून प्रशासन असतील किंवा ते कॉन्ट्रॅक्टर असतील, हे डोळेचाक करून चालण्यासारखं नाही ना. तालुक्यामध्ये एकतर ह्यांच्या माध्यमातून एवढाच काही ती कामं झाली जी ती म्हणतात की फक्त रस्ता, आणि तेसुद्धा खराब क्वालिटीचा. विकासाचं काम म्हणजे काय, नुसतं रस्ता, पाणी, लाईट आणि सभामंडप नसतं, त्याच्या पलीकडे जाऊन विकास असतो, रोजगार असतो, उद्योग असतात, धंदे असतात. पण हे सगळं हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ते मोडीत काढण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि तो आमचा पर्याय सफल झाला आणि लोकांनी आम्हाला तिथे सर्व स्वीकारलं आहे. पाटण तालुक्यामध्ये रोजगार नाही आणि आता आम्ही बघतो आहे तर मुंबईच्या ठिकाणी, पुण्याच्या ठिकाणी मोठमोठ्या सभा पाटण तालुक्यातले उमेदवार जाऊन घेत आहेत. ही एवढी वेळ कशी का आली पाटण तालुक्यावर? हेच आम्ही सांगतो आहे की याच 2 कुटुंबांकडे गेल्या 50 वर्षातली सत्तांतरं आहेत, एकमेकाकडे ती सत्ता राहिलेली आहे. आणि मग 50 वर्षात जर तुम्ही ह्या लोकांच्या जर रोजगाराचा प्रश्न सोडवू शकला नाही, आज पहिल्यापासून मुंबईकडे तो गावाला येऊन स्थलांतरित होऊ शकला नाही, म्हणजे कुठंतरी हे लोक कमी पडले. 10 वर्ष झाली विद्यमान पालकमंत्री तालुक्याचं नेतृत्व करतात, काय केलं त्यांनी मुंबईकरांसाठी सांगावं? किंबहुना यांच्या गद्दारीमुळे तिथे असलेल्या मुंबईतल्या नोकऱ्यासुद्धा गुजरातला पळवण्याचं काम यांच्यामुळे झालं. तिथलीसुद्धा पोरं आता आपली रोजगाराची संधी शोधतायत. याला सगळ्याला जबाबदार ही घराणेशाही आहे. त्याच्यामुळे तरुण मुलांचा असेल, वयोवृद्ध असेल, ज्यांनी दिवस हलाकीचे काढले, ज्या मुलांना आता आईवडिलांसोबत राहून इथे चांगले दिवस घालवायचे मनात असतं पण किंबहुना इथे रोजगार नसल्यामुळे त्यांना मुंबईत जावं लागतं आणि उपाशीतापाशी दिवस काढावे लागतात, त्या सगळ्यांनी आता निर्धार केलेला आहे की ह्यावेळी आपण शिवसेनेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्या मागे उभं राहायचं आहे. निकृष्ट कामं, शंभूराज देसाई म्हणतात काही निकृष्ट कामं आमची झालेली आहेत, तुम्ही तर म्हणताय सगळी निकृष्ट कामं झाले गेल्या मोर्चामध्ये म्हणत होता. पुरावेच दिलेत ना, मग पालकमंत्र्यांनी सांगावं की कोयनेला जाताना ते झाकडे गुंजाळी मार्गे आतल्या रस्त्यानं का जातात, कारण त्या रस्त्यावर जरा मलमपट्टी झाली, इकडच्या रस्त्यावर काहीच झाली नाही. इकडच्या रस्त्यावर 2 महिन्यापूर्वी मलमपट्टी झाली की ते पण ढासळते. तुम्हाला किती साकव, किती रस्ते. आज उंबरने पांढरपाणीचा रस्ता बघा, जाऊन 8 कोटीचा रस्ता आहे, त्याचं BBMचे फोटो तुम्हाला दाखवतो.
सांगायसारखं बरंच आहे, त्यांनी आता हात झटकून उपयोग नाही. तुमचं तुमच्या प्रशासनावरती जे म्हणता ते फक्त लक्ष फक्त तुमच्या कॉन्वॉयपुरतं होतं आणि तुमच्या सल्यूटपुरतं होतं, बाकी तुमचं कुठेही लक्ष नव्हतं. त्याच्यामुळे सगळं दुर्लक्षित झाल्यामुळे संपूर्णपणे तालुक्यातलं काम निकृष्ट झालं आणि लोकं त्यातनं म्हणजे लोकांना खूप त्याचा त्रास झाला आणि लोक आता ह्या गोष्टी विसरणार नाहीत. दोन्ही कुटुंबातील, देसाई कुटुंब असेल, पाटणकर कुटुंबातले जे त्यांच्या जवळचे घरचे लोक आहेत, ते आता प्रचाराच्या माध्यमातून प्रचार करण्यात निघालेले, तुमचं तसं काय आहे का? नाही, माझ्यासुद्धा कुटुंबातली लोकं आहेतच, शेवटी मी उभं राहिलं म्हटलं कुटुंब हे सोबत असतं आणि प्रत्येकाचं कुटुंब हिरीरीनं भाग घेत असतं. फक्त आनंद एकाच गोष्टीचा आहे की हर्षद कदमला कमी लेखणार आहे. ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी माझा कुणालाही फरक न पडणाऱ्यांची आज अख्खी कुटुंब दोघांचीही जर बाहेर पडत असतील तर हा माझा नैतिक विजय म्हणू शकतो मी. पण मी नैतिक विजयावरती थांबणाऱ्यातला नाही. माझी ज्यांनी कमी लेखण्याची चूक केलेली आहे मला, त्यांना 23 तारखेला मतदान झाल्यानंतर, मतपेट्या उघडल्यानंतर तालुक्यातली जनता किती सुज्ञ आहे आणि कशाप्रकारे प्रतिसाद दिला हे त्यांना कळणार आहे. महाविकास आघाडीकडून तुम्हाला तिकीट मिळालेले आहे आणि सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, हिंदूराव पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, कसं बघताय याच्याकडे? नाही, तो हिंदूराव बापूंचा वैयक्तिक विषय असेल, कारण काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील, त्यांची पूर्ण संपूर्ण पाटण तालुक्यातली कार्यकारिणी असेल, ही माझ्यासोबत उघड व्यासपीठावरती आहे. मग त्याच्या सरचिटणीस नरेश देसाई असतील किंवा इतर सगळेच पदाधिकारी असतील, हे माझ्यासोबत हिरिरीनं काम करतायत बाबांनी, तसं सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत, त्यामुळे ही त्यांची वैयक्तिक भूमिका असेल. आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षातला आणि त्यांच्या ह्याच्यातला प्रश्न आहे की त्यांनी तसं का केलं. आता जसं आपण त्या पाटणकर गटासंदर्भात काही बोलून उपयोग नाही, तसं तसं त्यांनासुद्धा आपण काय बोलणार, त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल आणि त्यांना त्या कुटुंबाला व्यक्तिगत साथ द्यायची असेल तर त्याच्यात त्यांचा मोठेपणा म्हणायचा. सध्या आता तुमच्याकडे काय विजन आहेत की बाबा पुढील येणार जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही काय करणार, काय लोकांसाठी किंवा तरुणांसाठी काय तुमच्याकडे आहेत? आपल्या तालुक्यामध्ये करण्यासारखं प्रचंड काम आहे. त्याची सुरुवात आपण आपल्या ढेबेवाडी, मोरगिरी, कोयना आणि तारळे ह्या आपल्या काटी अवसरी ह्या गांभी वाटोळे ह्या पट्ट्यातनं आपण पर्यटन पर्यावरणाला सगळ्यात मोठी चालना देणार आहे. पाटण तालुक्याला आपण पर्यटनचं हब बनवणार आहे. जे हब महाबळेश्वरपुरतं सीमित राहिलं, आज तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे सगळं ओढून नेलं. आज कोयना भागामध्ये जो भकासपणा आला, सगळी बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, तिथलं बोटिंग बंद झालं, अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. आज गांभी वाटोळ्यासारख्या ठिकाणी असेल किंवा डेवेडसारख्या ठिकाणी आपलं प्राणी संग्रहालय आपल्याला चालू करायचं आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळी विकास करताना त्यावेळी लोकांना इथे येऊन राहण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. ज्यावेळी पाटण तालुक्यात कोयनेला लोकं येतील तर बॅकवॉटर नुसतं बघून रिटर्न जाणार आहेत का? तिथल्या लोकांना एक दोन दिवसाची आयटिनरी दिली पाहिजे की बाबा तुम्ही हे गोष्टी बघू शकता, तुम्ही काटीला जावा हे दिसेल, मोरनेला जावा हे दिसेल, तारळ्याला जावा हे दिसेल. आणि हे सगळं करताना ज्यावेळी ते सगळे लोकं थांबतात त्यावेळी मग तिथे एखादं हॉटेल येतं, तेव्हा एखादी चहाची टपरी येते किंवा एखादं चांगलं रोजगार निर्मिती होते, जेव्हा लोकांचा बाहेरचा पैसा तालुक्यात फिरायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी हाताला हात जोडून आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं विजन घेऊन आपण चाललो आहे. ह्याच्यात आम्हाला सगळ्यात मोठं मार्गदर्शन आदरणीय आमचे आदित्य साहेबांचं आहे. त्यांचं विजन या पर्यटनच्या बाबतीत फार मोठं आहे आणि त्यांनी मला आश्वस्त केले की तुम्ही ही निवडणूक होऊ दे, महाविकास आघाडी सरकार येईल तर आपण मोठ्या प्रमाणावर पाटणचं पर्यटन उभं करू आणि 5,000 लोकांना 5,000 तरुणांना आपण तालुक्यामध्ये नोकरी द्यायचं आपण आश्वासन देतो पुढच्या 5 वर्षात. मुरगिरीमध्ये कॅनॉलचं ते बंद पडलेलं आणि मला वाटते बरेचसे शेतकरी त्या बसून देशोधडीला आले, बऱ्याचशा जमिनी सुपीक जमिनी नापीक झालेल्या आहेत, त्याविषयी तुमचं काय नियोजन आहे? बरं, तसंच ना, कोयनेचं धरणाचा तो कॅनॉलचा प्रश्न आहे, सॉरी मोरणेचा तो कॅनॉलचा प्रश्न आहे, नेवकाने धरण तसं अपूर्ण राहिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करायच्या ना. शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित राहिल्या, पुनर्वसनाचे प्रश्न बाधित राहिले, ते पूर्ण झाले नाहीत, तुमच्या कॅनॉलच्या प्रश्नांमुळे जमिनी ओलिताखाली यायच्या राहिल्या, ह्या सगळ्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं आहे. लोकांना गृहित धरायचं काम की ही आमच्यासोबत आहेत, एका गटाने म्हणायचं की आमच्यासोबत आहेत, इथनं उठलं तर दुसरीकडे जाईल. पण आता लोकांना पर्याय दिसला आहे आणि लोकं म्हणत आहेत की आता आपण तिसऱ्या पर्यायासोबत जायचं जेणेकरून आपली कामं होतील. आणि म्हणून आम्ही सांगतो आहे की जनतेचं शासन हेच आमचं वचन आहे. 2,900 कोटीचा विकास झाला आहे पाटण तालुक्यात? हो, तो मंत्र्यांचा झाला, तालुक्याच नाही झाला. 2,900 कोटीचा विकास त्यांचा झाला असेल वैयक्तिक, तालुक्यात कुठे तो दिसत नाही आहे. आपण पत्रकार आहात, आपण मला दाखवा एक विकासाचं काम झालेलं. इमारती उभ्या राहिल्या म्हणून काय तिथली चालना वाढली का? विकास म्हणजे आमचं स्पष्ट मत आहे, जे उद्धव साहेब म्हणतात ना, हाताला काम म्हणजे आमचं विकास आहे, हाताला काम म्हणजे आमचं हिंदुत्व आहे. पोटासाठी जे चालतं ना, पोट ज्याने भरतं ना, ते आमच्या गोष्टी ह्या कामाशी, विकासाशी आणि हिंदुत्वाशी निगडीत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्राधान्य देणार आहोत. सध्या कोणत्या मोठ्या नेत्यांची सभा तुम्ही पाटण तालुक्यात घेतली आहे का? 14 तारखेला सुषमा अंधारेंची सभा आहे आणि 17 तारखेला अख्खा तालुका ज्या गोष्टीची वाट बघतो आहे ते आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे मल्हारपेठला सकाळी 11 वाजता येत आहेत आणि त्यांची जाहीर सभा मल्हारपेठमध्ये होते आणि त्या सभेनंतर ती सभा झाल्यानंतर
तालुक्यातलं चित्र जे आज बदललेलं आहे त्याच्यापेक्षा खूप पटीनं बदललेलं असेल एवढं मी तुम्हाला आश्वस्त करतो. लोकसम्राटच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मी मतदारांना एवढंच आव्हान करेन की तिसरी शक्ती हवी म्हणून जी सुप्त लाट पाटण विधानसभेमध्ये आपण गेली 40 वर्ष अपेक्षा करताय ती मी ह्या दोन्ही कुटुंबांच्या विरोधात जाऊन मी आज तयार केली आहे. त्या तयार केल्यानंतर आज पुन्हा अशी संधी तालुक्यामध्ये येईल असं पुन्हा राजकीय परिस्थिती घडेल असं मला वाटत नाही. पण मी एक सर्वसामान्य कुटुंबातलं तुमच्यात उडबस करणाऱ्यातला आहे, तुमच्या प्रश्नांची जाण मला आहे, त्याच्यामुळे मी गट तट न बघता काम करणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे तुम्ही मला ह्यावेळी संधी द्यावी, एक संधी, फक्त एक संधी देऊन बघा, तुमचं मत वाया जाणार नाही याची खबरदारी मी घेईन एवढंच मी सांगतो आणि एवढंच तुम्हाला आवाहन करतो. तर आपण पाहिलं की या ठिकाणी हर्षद कदम यांनी रोजगाराच्या विषयावर पाटण तालुक्यातली जे युवक असतील जे मुंबईसारख्या ठिकाणी कामधंद्यासाठी गेलेले आहेत त्यांना याच ठिकाणी कसा रोजगार मिळेल यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न करणार आहेत. येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही मला निवडून द्या, मी त्यासाठी रोजगारासाठी 100% प्रयत्न करीन असं ते बोललेले आहेत. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.